कट्टर हिंदुत्व मान्य नसेल तर महायुतीमधून बाहेर पडा अजित पवारांच्या एक्झिटसाठी भाजप शिंदे गटाचा चक्रव्यूह महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेल्या आणि राज्यातील जनतेच्या नस अचूक माहिती असणाऱ्या अनुभवी काकांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांची सध्या प्रचंड कोंडी झाल्याचं दिसत आहे लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्याने अजित पवार यांची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपल्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे काका शरद पवार यांनी उरलेल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या पक्षाची मोठ नव्यानं आणि भक्कमपणे बांधायला सुरुवात केली अशा पडत्या काळात महायुतीमधील दोन साथीदार आपल्याला सांभाळून घेतील ही अजित पवार यांची अपेक्षा फुल ठरण्याची शक्यता आहे कारण अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावं यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपापूर्वीच बाहेर पडावं यासाठी भाजप आणि शिंदे गटाने चक्रव्यूह रचल्याची चर्चा सुरू असून अजितदा या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचं सांगितलं जात आहे महायुतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी जोरदार चढावड सुरू आहे तीनही पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकशे साठ जागा लढवण्याचा चंग बांधल्याने शिंदे आणि गट आणि अजितदादा गट यापैकी एका जा एकाला तरी जागावाटपात नमतं घ्यावं लागणार हे स्पष्ट आहे आणि तसं न झाल्यास महायुतीत बाका प्रसंग उद्भवू शकतो या दृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटानं जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशी रणनीती आखली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई